डॉक्टरों द्वारा पुलिस विभाग के पुलिस कर्मियों के लिए स्वास्थ्य उनके स्वास्थ्य के लिए निशुल्क रोग प्रतिकार औषधों का वितरण किया गया। कोरोना व लॉकडाउन के चलते पुलिस निरंतर अपनी ड्यूटी बजा रहे हैं, ऐसे में इन्हें भी कोरोना के चपेट में आने का डर है। पुलिस को इससे बचने के लिए पुलिस को निशुल्क दवाइयों का वितरण किया जा रहा है। वाड़ी पुलिस स्टेशन में मंगलवार की सुबह डॉक्टरों ने निशुल्क सेवा अभियान चलाया। पुलिस की रोग प्रतिकारक शक्ति को बढ़ाने के लिए निशुल्क दवाइयों का वितरण किया गया है। आयुष मंत्रालय के आदेश पर डॉक्टरों ने होम्योपैथिक दवाइयों का वितरण किया। 3 दिन 4 गोली लेने की सलाह डॉक्टर ने पुलिस को दी है। वाड़ी पुलिस स्टेशन को 80 दवाई पैकेट दिए गए। इस मौके पर डॉक्टर राहुल पासकवड़े, डॉक्टर श्वेता झाड़े, डॉक्टर सुनीता यादव ने वरिष्ठ PI राजेंद्र पाठक, PI दीपक पाटिल, API रेखा संगपाल सह अन्य अधिकारी कर्मचारियों को होम्योपैथी रोग प्रतिकारक शक्ति दवाइयों का वितरण किया। मी डॉक्टर श्वेता झाड़े होमिओवाड़ी असोसिएशन तर्फे त्याचबरोबर परमा सोशल वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे तुमच्या सगळ्यांना सांगू इच्छिते की आयुष मंत्रालय तर्फे आर्सेनिक अल्बम 30 नावाचं जे औषध माननीय पंतप्रधान मोदी यांनी पण त्या दिवशी सांगितलं की तुम्ही प्रिव्हेंटिव्ह डोस म्हणून आयुर्वेद आणि होमिओपॅथीचा उपयोग करू शकता, त्या निमित्ताने आम्ही आपले जे पोलीस बंधू आहेत त्यांना हे औषध डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी येथे आलेलो आहे। या औषधाचा मेन उपयोग म्हणजे आपली इम्युनिटी पॉवर जी आहे ती वाढवण्यासाठी होतो। त्याचबरोबर पोलीस क्षेत्रात कार्य करत असताना वारंवार रोजच्या ड्युटीमुळे ह्या लोकांना जे अंतर पाळावं लागत आहे आपल्या फॅमिलीसोबत, त्याचबरोबर जे आपल्याला आतापर्यंत कोरोनामुळे जे गोष्ट सांगितलेलं आहे तर ते परिवारासोबत पण पाळावं लागत आहे, त्यामुळे जे पण आहे लोनलीनेस किंवा एकटेपणाचा भाव यांच्या मनात निर्माण होतो, त्यामुळे आपलं जी इम्युनिटी पॉवर आहे ती कमी होऊ शकते आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही हे मेडिसिन इथल्या पोलीस बांधवांना डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे। माझ्याबरोबर डॉक्टर सुनीता यादव पण आहेत, त्याचबरोबर डॉक्टर राहुल पाचकवडे सर देखील आहेत। तर आम्ही आमच्या असोसिएशनतर्फे हे मेडिसिन इथे दिलेलं आहे, तर निःशुल्क दिलेलं आहे, तर याचा सगळ्यांनी त्याचबरोबर मी पूर्ण जनतेला सुद्धा आवाहन करते आहे की हे जे आर्सेनिक अल्बम नावाचं जे मेडिसिन आहे 30 पोटेन्सीमधलं हे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा घ्या आणि तुमची इम्युनिटी पॉवर वाढवा, त्यामुळे ह्याच्या निमित्ताने आपण हे जे कोरोनाचं संकट आपल्या देशावर आलं आहे किंवा आपल्या याच्या समाजात आलेले आहे त्याच्यापासून स्वतःला थोड्याफार प्रमाणात तरी वाचवू शकू। हे मेडिसिन जे आहेत आपल्या दत्तवाडीमध्ये जेवढे पण होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांच्याकडे मिळू शकतं, किंवा आत्ता जे मी नावं सांगितले आहेत डॉक्टरांची त्यांच्याकडे जाऊन तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्या आणि जर अधिक माहिती पाहिजे असेल तर इथे पोलीस स्टेशनमध्ये सर पण देतील, आम्ही त्यांना दिलेलं आहे। वाडी पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये वास्तव्यास असलेले डॉक्टर मॅडम झाडे, नंतर डॉक्टर पाचकवडे आणि सुनीता यादव मॅडम या तिघांनी मिळून माझ्याकडे एक प्रस्ताव आणला की ते होमिओपॅथीचे डॉक्टर्स आहेत, तर त्यांनी असं विनंती केली की तुम्ही जे कर्मचारी अधिकारी पोलीसचं काम करतात तर तुम्हाला बराच वेळ बाहेर राहावं लागतं, तुमची इम्युनिटी पॉवर खर्च होते किंवा इम्युनिटी पॉवर वाढली पाहिजे आणि नैराश्य जे आहे पेसिमिझम याला कुठेतरी बूस्ट व्हायला पाहिजे, या अनुषंगाने आमच्याकडे जे होमिओपॅथीचं औषध आहे ते आम्ही तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना वाटू इच्छितो। तर हे ऐकून मलाही आनंद वाटला, कारण की आजची जी परिस्थिती आहे कोरोनाग्रस्त सगळी मंडळी झालेली आहे, तर त्यातनं बाहेर पडण्यासाठी जे काही बुस्टिंग करणाऱ्या गोष्टी आहे त्या गोष्टी आपल्या उपयोगी आहेत, त्यामुळे त्याला ॲक्सेप्ट करण्यात काही गैर नाही आणि बाय हुक ऑर बाय क्रूक वी वॉन्ट टू गेट रिड ऑफ कोरोना। इन दॅट सेन्स आम्ही सर्वांनी हे औषधं घेतलेली आहेत आणि 3 दिवस ही औषधं घ्यायची आहेत। लेट इट बी, गॉड इज ग्रेट, वील फाइट। थँक्यू। इन BCN न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।